नमस्कार, मी सुयश टिळक. होळी म्हटलं की प्रत्येकालाच वेगवेगळ्या गोष्टी आठवतात आणि मला आठवतंय ते म्हणजे आम्ही खूप लहानपणी होळी नंतर रंगपंचमी धुलवड असे सगळे लागूनच येतात सण आणि ते सगळे दिवस खूप एन्जॉयबल असतात कारण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत रंग खेळता, पाणी खेळता आणि शिवाय होळीसुद्धा पेटवता रात्री वेगवेगळ्या गोष्टी जमवून. सो खरंच खूप एन्जॉयबल होळी असायची आजपर्यंत. पण आता मला असं वाटतं की आपण जर का सिरियसली बघितलं थोडंसं क्लायमेटकडे तर पाणी टंचाई आपल्याला खूप जाणवायला लागली आहे. त्यामुळे मी गेल्या काही वर्षात होळी खेळणं, पाण्याची होळी खेळणं बंद केलं आहे, रंग पंचमी खेळणं बंद केलं आहे किंवा कमी केलं आहे पूर्णपणे. होळी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असते कारण मला असं वाटतं की होळीच्या दिवशी जी एक प्रथा आहे बोंबा मारण्याची, तर त्या प्रथेमध्ये आपण खूप वाईट गोष्टी ज्या घडून गेल्या आहेत त्या विसरण्याचा तो क्षण असतो आणि होळी जेव्हा आपण पेटवतो तेव्हा त्यामध्ये आपण अशा काही व्यक्तींबद्दल, अशा काही इन्सिडेन्सेसबद्दल बोंबा मारतो, त्यांना हवं ते वाईट साईड बोलून घेतो आणि विसरून जातो. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे, विसरून जाणं हे महत्त्वाचं आहे. सो माझ्यासाठी सगळीच प्रत्येक होळीच्या दिवशी मी हे आवर्जून करतो की आत्तापर्यंतच्या ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्या विसरून पुढे नव्यानी सकारात्मक वाटचाल सुरू करायची.